जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही आज वृक्षारोपण केलं. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मधील पवार इंडोर अकादमी मध्ये झालेल्या या कार्यक्रमात सचिन तेंडुलकरच्या हस्ते चाफ्याचं झाड लावण्यात आलं. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे देखील यावेळी उपस्थित होते. प्रत्येकानं किमान एक झाड लावा आणि पर्यावरण वाचवा असा संदेश सचिननं यावेळी दिला. मला फार आनंद होतो की मी इकडे येऊन एक झाड लावू शकलोय. लास्ट इयर ही लावलं होतं आणि ही अशी एक गोष्ट आहे जी मी दरवर्षी करत राहीन आणि मी सगळ्यांना हीच विनंती करतो की तुम्हीही एक प्रॉमिस द्या की आपल्या भारताची तर तुम्ही नक्कीच काळजी घ्याल, पण आय थिंक आपल्या फ्युचर जनरेशनसाठी, आपण एक ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलतो तर त्यासाठी झाडं लावणं आणि आपल्या मदर अर्थची काळजी घेणं हे आपल्या हातात आहे. जर काय आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि दरवर्षी प्रत्येक माणसाने एक झाड लावायचं ठरवलं तर आपलं जग नक्की बदलेल आणि त्याहूनही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या फ्युचर जनरेशनला त्रास होणार नाही. आपण ग्लोबल वॉर्मिंगबद्दल मी आत्ताच बोललो तर त्रास होणार नाही, ही आपल्या हातात एक जबाबदारी आहे, ती आपण सगळ्यांनी घ्यावी अशी मी विनंती करतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.